दरम्यान राज्यात विधानसभा निवडणूक होऊन 14 दिवस उलटले तरीही सरकार स्थापन झालं नाही, त्यावर सर्वसामान्य जनतेला काय वाटतंय अशा प्रतिक्रिया हव्या आहेत आणि या गोंधळाला जबाबदार कोण आहे? मुख्यमंत्रीपद पद प्रतिष्ठेचं करून भाजपा सेना राज्याला वेठीस धरतायत का? या संदर्भात काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्यात, पाहूयात. आम्ही या महायुतीचं सरकार येऊन दे यासाठी आम्ही यांना मतदान केलेलं आहे आणि ही आता कुठे यांची एकत्र बसत नाहीत किंवा एकत्र काही चर्चा करत नाहीत, मग आम्ही काय ठरवायचं? मग मतदान यांना करायचं का विरोधी पक्षासाठी मतदान करायचं? मग विरोधी पक्षाचा बसण्यासाठी राज ठाकरे तयार होते तर आम्ही त्यांना मतदान केलं असतं. मग यांना विरोधी पक्षात बसायचं यांना आम्ही मतदान केलंच नसतं ना. तो लवकरात लवकर कोणत्याही पक्ष असो, राजकीय आमच्या कोणत्याही पक्षाशी काही संबंध नाही. आम्ही एक मतदार म्हणून कोणत्याही पक्ष असतो की लवकरात लवकर सत्ता स्थापन व्हावी आणि सर्व जनसामान्य जे लोक आहेत त्यांच्या प्रश्नाला लवकरात लवकर मार्ग लागावा. सत्ताधाऱ्यांनी काय करायला, सत्तेचं वाटप आपल्याला कसं मिळता येईल आणि आपल्याला सत्तेसाठी आपल्याला त्याचा उपयोग कसा करता येईल, हे स्वार्थापोटी चाललेलं जे सत्तेचं राजकारण आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि याच्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत किंवा जे अवकाळी पावसामुळे किंवा महापुराने थैमान घातलेलं जे जनतेचे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न त्यांनी करावा. जे इतर लोक जे म्हणजे इतर देशात राज्यात जे शिक्षणाचा महत्व आहे तसं आपल्या महाराष्ट्र राज्यात शिक्षणाला महत्व आणण्याचं काम या सरकारने केलं तर लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील आणि तुम्ही जे काय असेल ते तुमचे प्रश्न लवकरात लवकर मिटवून सत्ता स्थापन करावी. आता काय अधांतर आहे ते सरकारनं जे हे प्रश्न सोडवायला पाहिजे, काहीतरी युती करून कोणाला तरी मुख्यमंत्री करून आपलं सरकार सगळं ताब्यात घ्यायला पाहिजे.